Oke, sama-sama keren loh. Kepada poin retirement of partnership charge apple user lecture ya. Karena kalau apa yang kita bagitnya retirement menjekai. Berubah, jauh partner retirement fee, gimana jauh partner ini pun jadi. Kacar lagi lelah hissa, jauhnya partner kasih wadon gitu. Jauhnya partner lah gain kiti dala, yang kasar kara itu. Berubah, ane terakhir lelah partner cah, nemuin besok kasar kara cah, gitu kita pun bagitnya. Terbaga, kata pustaka apalah kaya jadi bang itu gain oblique benefit ratio. Kata pustaka tanya berada di gaining ratio. The gain ratio gitu lah new ratio minus older ratio asal dari day. Kata formula kasala ya adalah pi c. Dan dia panya tadi apa j kal dari pi older. Tersebut pi c. Kalau apa j dari kal pi older na, kata kita malah produknya kita kardun pi lu kardun jadi summary. काल पाहिलेल्या सेकंड नंबर एग्जांपल मध्ये आपण काय बघितलं होतं x y आणि z हे तीन पार्टनर आहेत आणि ते प्रॉफिट आणि लॉसेस शेअर कसे करत होते इक्वली इक्वली म्हणजे काय 1:1:1 म्हणजे x चा पण 1/3 भाग y चा पण 1/3 z चा पण 1/3 पुढे काय बोलले होते z काय होणार रिटायर म्हणजे लावून द्या x y z यांचा काय होता ओल्ड रेशो त्यातने z काय झाला रिटायर अंचेर रिटायर झाल्यानंतर जेडचा जो हिस्सा आहे तो एक्स आणि वाय ना शेअर केलता त्यांचा गेन वगैरे बघून आपण काय काढलं होतं एक्स आणि वाय चा न्यू रेशो काढला होता आणि एक्स आणि वाय चा न्यू रेशो काढला होता 7/5 ठीक आहे तर या माहितीवरून गेनिंग रेशो किंवा तो रेशो कसा काय आला हे आपल्याला चेक करायचे ठीक आहे नंतर गेन रेशो आपण एक्स चा गेन किती झाला हे आपण काढलेले y चा गेन किती झाला हे पण आपण काढलेले मी तर घेतलं नाही सध्या आपण चेक करू आणि काढू आणि नंतर चेक करू क्वेश्चन मध्ये जाऊ ठीक आहे तर मग आपण काय म्हणतोय फॉर्म्युला काय आपण सांगितलं दिलेला गेन रेशो इज इक्वल टू काय दिलाय न्यू रेशो माइनस ओल्डर रेशो ठीक आहे तर आता पाहिलं काय करू आपण x चा गेन रेशो काढू बरोबर ना x गेन रेशो म्हणजे काय x चा गेन रेशो परंतु काय होता न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो तर x चा न्यू रेशो काय होता बघा x आणि y चा 7/5 नंतर x किती असणार 7/12 12 ना आले 7/5 12 मग x चा न्यू रेशो किती 7/12 मायनस x चा ओल्ड रेशो बघा x आणि y चा ओल्ड रेशो आहे 1:2:1 आहे म्हणजे x चा किती आहे 1/3 म्हणजे x चा ओल्ड रेशो 1/3 मानला सोडवा हे माइनस चिन्ह आहे इथे त्रिकोण होणार काय करायचा बिना 7 21 बारे के बार 21 होता बारा म्हणजे आणि 12 3 36 समजलं हे 21 मधून 12 गेले तिसऱ्या करणार 9 म्हणजे किती राहिले 36 दोघाला पण 3 ने भाग करतोय 3 3 9 आणि 12 3 36 किती आले 3/12 गेन रेशो ऑफ x म्हणजे काय x चा गेन आलाय आला का गेन म्हणजे काय फायदा आला ना सर करेक्ट आता काय करू आपण परत कोणाचा काढायचा y चा चला इथे काढू y चा गेन रेशो y गेन रेशो त्याने फॉर्म्युला काय दिला आपल्याला न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो बघा y चा न्यू रेशो काय होता काय होता नवीन रेशो 7/5 चालतात तर y चा 5 आहे y चा किती 5 आणि y चा किती होतं 5/12 आणि ओल्ड ओल्ड रेशो किती होता y चा पण 1/3 होता कसा आले तुम्हाला सांगितले 5 3 15 12 1 12 आणि 12 3 36 बंद पण राहिला आणि पडले चालू होते तुम्ही बंद पडला तर एक मिनिट हां बघा न्यू रेशो मायनस ओल्ड
रेशियो y चा निगेटिव रेशियो काय होता 5/12 आणि गोल्ड रेशियो काय होता 1/3 ज्या प्रमाणे x घेतला त्या प्रमाणे y घेतले कुठून घेतला काय घेतला चेक करायचं पडेल मला 5/3 15 आणि 12/3 36 समजते 15 12 गेले 3 आपण 36 इने के 3 12 36 इथे आले 1/12 हा काय आहे माझा y गेन म्हणजे काय y चा गेन किंवा गेन ऑफ y कसे घ्या काय अडचण नाही ठीक आहे आणि उत्तर चेक करायचे का बघा आपण काय सांगतात गेनिंग रेशोचा बरोबर ना गेमिंग रेशोच्या फॉर्म्युला नुसार आपण x चा पण गेन काढला y चा पण काढला आपण काढले उत्तरावर पाहिलं ठीक आहे आपण चेक करू मागच्या क्वेश्चन मध्ये जावा मागच्या म्हणजे काल आपण जो क्वेश्चन नंबर सेकंड सोडवलाय त्यातनी x चा गेन असं काढले जाऊन बघा बघा काढले का x चा गेन इतरा 3/12 आणि आज जेव्हा आपण पुस्तकाच्या फॉर्म्युला क्रमांक काढला तेव्हा आपण x चा गेन इतरा 3/12 कालच्या क्वेश्चन मध्ये जाऊन बघा आपण y चा गेन किती काढला होता 1/12 इथे पण y चा गेन किती आला 1/12 समजते का मित्रांनो कालचं जे लेक्चर होतं ते आपण कोणताही फॉर्म्युला न वापरता लॉजिक नुसार काढलं होतं बरोबर ना आणि काय केलं आपण जी काल समरी पाहिली त्या समरीवरून विचार विनिमय करून आपण काय केलं फॉर्म्युला तयार केला कोणता फॉर्म्युला गेनिंग रेशो इज इक्वल टू न्यू रेशो माइनस ओल्डर रेशो कोणता फॉर्म्युला हा कोणता फॉर्म्युला गेनिंग रेशो म्हणजे गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो माइनस ओल्डर रेशो कुठून आलं कसं आलं काय समजलं ओके समजलं असेल तर लिहून घ्या लिहून घ्या फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं आहे एक्झाम्पल आपण स्वतः तयार केले सगळी माहिती कुठून आणली कालच्या एक्झाम्पल मध्ये समरी होती बरोबर ना फॉर्म्युला कुठला आहे माझा पुस्तकातला ठीक आहे खरे माझं उत्तर कुठून कसं काय आलं लिहून घ्यायचं लिहून घ्या नंतर y चा गेन काढला ठीक आहे व्यवस्थित समजून घेऊन घ्या लॉकडाऊनमुळे आमच्याकडे कॉलर माईक मिळत नाहीये त्यामुळे साऊंडची एवढी इफिशियन्सी नाही मित्रांनो ठीक आहे काही मुलांच्या रिक्वेस्ट आल्या जस्ट 5 ते 6 मुलांच्या रिक्वेस्ट साठी हे लेक्चर मी रेकॉर्डिंग करून पाठवते ऍडजस्ट करून घ्या काही गोष्टीमध्ये चला झालं असेल तर आपण पुढचं बघू आता बघा काहीतरी पुढे पुस्तकात पुस्तकामध्ये गेनिंग रेशो नंतर तुम्हाला एक एक्झाम्पल दिले बघा एक्झाम्पल नंबर 1 मित्रांनो फॅनचा आवाज येईल पण फॅन लावतो उकडते खूप मला ठीक आहे चला इलस्ट्रेशन नंबर 1 म्हणजे एक्झाम्पल नंबर 1 काय दिले पहा ए बी सी काय दिले ए बी अँड सी आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस
in the ratio 4 is to 3 is to B. The class A is to B is to C. Class 4 is to 3 is to 2. Asasna. B retires and A and C share future profits equally. Kajari maka equally. Kavala kajna B retire by alay. Varvana B retire by whenever gives a share recovery. Cancer. Okay. Then you can have it equal. Future money. Future money. Kohana rai. A and A. Sira rai. Then the name is Kasasna. Equally in the kai. 1 is 2. 1 asna. Okay. How about that? Old ratio. How about that? Yeah, new ratio. And you can have it equal. Calculate gain ratio. So the mother gaining ratio. Sang in life. The gaining ratio of the day. Don't part the rest of the team. If you want to fail, one, so retire alive, so you have 9. Chala. Where question was a GG information delay ahead, the upper, the only. Can you get the point of that? Candidate A, B, and C. Taking a partner, right? Whatever, then the ratio will be the ratio 4 is to 3 is to 2. Whatever, Kataka, older ratio. Correct, na? Older ratio will be the candidate. एक सा कितना है? चार अंतिसा सात अंदर नौ, चार छः नौ एक सा, बीस सा तीन छः नौ, सीस सा कितनी? दो छः नौ। तो ये कैसा कितना? टाइम लग गया। बी रिटायर, बी का जाना रिटायर। राइट लग गया। ए यानी सी, ए यानी सी सा, नेमिंग रेशों का सारे, इक्वल इक्वल मजा का है? वन इस टू वन, आकाश ना न्यू रेशो त्याने मला काय काय सांगितले त्याने मला काय काय सांगितले गेनिंग रेशो गेन पण आपण असणार ए आणि सी चा चला उठून फॉर्म्युला काय माझा गेन रेशो इज इक्वल टू काय असणार न्यू रेशो मायनस ओल्डर रेशो हा काय माझा गेन रेशोचा फॉर्म्युला मात्र ध्यान समय क्या करना है? एक्स गेन एक्स आर गेन क्या करना है? एक्स आर नेविंग रेशियो एक्स आर नेविंग रेशियो क्या होता है? एक छेद दोन सर एक छेद दोन फटना लग बगा वन इस टू वन यहाँ पे एक्स आर कितना करना है? एक छेद दोन सी आर वन एक छेद दोन अन्य ओल्ड रेशियो एक्स आर कितना होता है? फोर इस टू थ्री इस टू सेवन जे नौ जे एक्स आर कितनी चार छेद नौ कोई लोग आसान कर इस अकेले आसान है चार छः नौ ओके तीन पर सोना का नौ नहीं लगाना नौ एक के नौ दो नहीं चार लगाना बेचो आठ दो नहीं नौ लगाना बेन नौ बे आठ रा नौ अपन आठ के लिए एक बार के लिए आठ रा आठ आला एक सा गेन बराबर ना अब जब हम इनका एक शब्द काय कर शकतो मी आता काय कर शकतो पुढे बीच गेम म्हणजे बीचचा गेम काय शकतो ना बघा कसा काय झाले बीचचा गेम मला हां फॉर्म्युला काय आहे न्यू रेशो मायनस ओल्डर रेशो बीच आणि रेशो काय होता सेम 1 अपॉन 2 आणि बी चा ओल्ड रेशो बघा इथे नाही बी चा 3 छेद 9 कसा आता कळला असेल हां आता काय होणार मग 9 1 9 आणि 2 3 6 आणि 9 2 18 9 2 6 गेली किती 3 भागिले 18 हा काय आला माझा दिस गेन हा काय आला माझा बी चा गेन बघा ए चा गेन एवढा आहे बी चा गेन एवढा आहे दोघांचा बेस कसा आहे छेद समान आहे मग नवीन रेशो काय असणार गेन रेशो काय असणार नवीन रेशो आहे बघा गेन रेशो आहे 1 सेकंड बंद पडले काय पडले बंद पडले हां बघा हा आहे ए चा गेन हा आहे बी चा गेन
बरोबर ना दोघांचा शेप कसा आहे समान मग माझा गेन इंग्रजी काय होईल कसा होणार आहे a is to b म्हणजे किती होईल is equal to 1 is to 3 बरोबर ना शेप समान आल्यावर गेन इंग्रजी काय आला 1 is to 3 बराबर सरळ आला आहे ए एक मिनट एक मिनट लगाई चलिए एक चार कौन हर एक चार नौ एक 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 मिनट है ए इंटरन नौ चुकले लक्ष्य जगह चुकले रिटायर कौन है लगता ए का बी रिटायर की कौन है लगता बी से गेम क्या है नया ना कौन सा ना सी चार गेम चुकले का क्या इधर बी रिटायर कौन है लगता गेम कौन लगे ए का नहीं सी का ए से बोलो बराबर है कौन सा काटा है सी सा काटा चला सी सा काटा सी सा न्यू रेशियो क्या असणार 1:2 आज आणि सी सा ओल्ड रेशियो काय होता 3:9 म्हणजे काय काय बघा सी सा किती होता सी सा इतका आहे 2:9 होता हो गया किती किती आहे 2 आता कोण काका 9:9 आता काय होईल हे दोन्ही चार हा नवा चार गेले पाच समजलं काय गेलं म्हणजे काय होणार पाच समजलं काय चुकून जर काय म्हणलं करणार चुकून बी चा गेम काढला होता बी चा गेम येईल का नाही येणार का बी रिटायर व्हायला लागलाय ठीक आहे माझ्याकडनं प्रत्येक जाते बघा रेशो किती आलाय गेम रेशो 1:5 इथे कोण आलाय का गेन रेशियो ऑफ ए एंड सी इज 1:5 कसा आला समजले देऊन घ्या आपण क्वेश्चन तुम्ही द्या बघून ठीक आहे हे काय दिसत आहे का एग्जांपल नंबर जी शॉर्टकट मध्ये पाहिजे पण फॉर्म्युला परत ए चा गेन काढला बी चा गेन सी चा गेन काढला दोघांचा गेन काढून ए आणि सी चा गेन रेशियो मांडला येऊन घ्या व्यवस्थित चला बघा पुढे घेऊन घ्या व्यवस्थित घेऊन घ्या ओके लिहून झालं बघा पुढचा प्रश्न काय दिलाय एक्झाम्पल नंबर 2 पुस्तकातला काय दिलंय एक्स वाय अँड झेड आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 4:3:2 एक्स वाय अँड झेड तिथं पार्टनर आहे आणि त्या रेशो किती आहे 4:3:2 झेड रिटायर्स कसा म्हणजे झेड रिटायर्स द न्यू रेशो ऑफ द एक्स अँड वाय is 3:2 z काय वाला आहे रिटायर आणि x आणि y यांचा नवीन रेशो किती दिला आहे 3:2 काय म्हटलं कॅल्क्युलेट द गेन रेशो काय सांगितलं आहे जे काय माहिती दिली आहे ती कधी उल्लेख होईल ना चालते ना चला काय दिलं बघा x काय दिले x प्रपोंटा y आणि z हे तीन काय होते पार्टनर कोण कोण x y आणि z त्यांचा रेशो किती होता 4:3:2
समजते का पुढे काय दिले अजून जेड काय झाला रिटायर का काय होता ओल्ड रेशो काय होता ओल्ड रेशो पुढे काय झाले जेड रिटायर झाला कोणता रिटायर जेड रिटायर झाला त्याने काय सांगितलं x is to y बरोबर ना बरोबर आहे ना x is to सॉरी करना x is to y किती होता 3 is to 2 हा काय होता माझा काय होता न्यू रेशो बरोबर ना न्यू रेशो म्हणजे काय असतं x किती असणार 3/5 y किती असणार 2/5 इथं पण ओल्ड रेशो मध्ये x किती असणार हा किती असणार x सर x किती असणार 4/4 = 7/2 9 y किती असणार 3/9 z किती असणार हा 2/9 पहले ही चित्र बनाइए पहले पूरी तो ही एक्स के जैसा था 4/9 वाई 3/9 नीचे 2/9 ये तुम्हारा कार्ड नंबर ये है अब आप क्या करें इसे गेन रेशो क्या करें इसे गेन रेशो फॉर्मूला का है न्यू रेशो माइनस ओल्ड रेशो करेक्ट हा माझा फॉर्म्युला बरोबर ना आता पुढे काय करायचं माहिती द्यायची ना पुन्हा पुढे काय झालं झेड चाललाय कोण चाललाय झेड म्हणजे कोणाचा होईल एक्स आणि वायचा एक्स गणितेचा मस्त एक्स गेन असं नाही लिहायचं एक्स अपॉस्ट्रॉफी एस एक्स गेन म्हणजे काय एक्स चा फायदा फॉर्म्युला काय ना न्यू रेशो माइनस ओल्ड रेशो एक्स चा न्यू रेशो किती आहे बघा 3/5 आणि एक्स चा ओल्ड रेशो किती आहे 4/9 पण ते काय न्यू रेशो घेतला मी इतना आणि ओल्ड रेशो घेतला इतना ठीक आहे करा हे 9 3 27 5 4 20 9 5 45 27 मध्ये 20 गेले 7 आणि 45 का काय आला x गेन का काय आला माझा x चा गेन म्हणजे फायदा आता काय करायचं मला y चा गेन काढायचा मग काय आणार y गेन इज इक्वल टू न्यू रेशो माइनस ओल्ड रेशो हाँ आता वाई चा न्यू रेशो ये 2/5 आणि वाई चा ओल्ड रेशो इथे 3/9 समजते का करा 9 2 18 5 3 15 9 5 45 18 15 गेले 3 3/45 हा काय आला वाईज गेन हा काय आला वायचा फायदा काय आला हा वायचा गेन नीट बघा समजते का हे काय आहे समजते ना मला एक चा गेन चा छेद 45 आणि वाई चा गेन 3/45 मग काय होईल गेन रेशो इजी बटू काय होणार 7:3 कसं कसं म्हणाल बेस समान असल्यामुळे बेस घेत नाही आपण आता काय चेक करा गेन रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 7:3 आलंय ना घेऊन घ्या
इतना आपलं उत्तर चालू करा खाली बोल इज इक्वल बोल 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 दिले ते काय दिले एक्सप्लेनेशन माहिती पण दिली आहे एक्सप्लेनेशन पण दिले घेऊन घ्या घेऊन घ्या व्यवस्थित चला चला का बघा या पुढे बघा मित्रांनो एक्झाम्पल नंबर 3 काय दिले एक्झाम्पल नंबर 3 पी क्यू एम आर पी क्यू एम आर आर पार्टनर्स क्वेश्चन तो क्लियर आपण टीम मध्ये गेले काय असं पाहिजे पी क्यू एम आर आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट इन द रेशियो 2:2:1 आणि याचा काय आहे होल्डर रेशियो ठीक आहे क्यू रिटायर क्यू का लागला आहे रिटायर कॅल्क्युलेट द गेनिंग रेशियो काय काय सांगितलं कॅल्क्युलेट द गेनिंग रेशियो समजते का आता मित्रांनो यांनी तर न्यू रेशियो क्वेश्चन मध्ये काय दिला काढलाय कसा काढलाय बघा ओल्ड रेशियो काय होतं पी क्यू आणि आर किती का होते त्याचा ओल्ड रेशियो काय होता 2:2:1 क्यू चाललाय क्यू चा रेशियो कोणी म्हणजे त्यांनी काय स्पेसिफिक सांगितलं आहे पी चा आणि आर चा रेशियो काय असणार पिता ने आठ का इस्तेमाल पहले का 2:1 आका इस्तेमाल न्यू रेशो सब का सकार लर प्राइम नाइट लर अंदर का सकार ऐसा ऐसा समझते हैं चला इस माइंड का क्या चल रहा है सकार ऐसा चला ऐसा लर का ये लोग अपना लर एग्जांपल नंबर 3 क्या क्या चीजें बता दें एग्जांपल नंबर 3 में काय काय दिले पी क्यू आणि आर त्यांचा ओल्ड रेशो किती आहे 2:2 ओल्ड रेशो किती आहे 2:2:1 करेक्ट हा काय ओल्ड रेशो बरोबर ना त्यांचा न्यू रेशो काय दिला का न्यू रेशो नाही ना दिलं फक्त काय दिले क्यू रिटायर बरोबर ना हे पी इज टू क्यू इज टू आर किती होता 2:2:1 हा क्यू गेला म्हणजे क्यू चा हिस्सा पण गेला पी इज टू आर राहिला पी चा हिस्सा 2 आर चा हिस्सा 1 हा काय असणार यांचा न्यू रेशो समजते का काय नाही दिल्यावर असा काढायचा आता काय काढला न्यू रेशो मिळाला ओल्ड रेशो माहिती आहे न्यू आणि ओल्ड मायनस केल्यावर गेनिंग रेशो मिळते काढा गेन रेशो कोणता असणार ए आणि आर चा सगळ्यात पहिल्यांदा गेन रेशोचा फॉर्म्युला लिहा गेन रेशो इक्वल टू काय असतं
न्यू रेशो माइनस ओल्डर रेशो करेक्ट मैं कोई लगाया कर रहा था हाँ पीस गेन रेशो पीस अगेन रेशो क्या है ना फॉर्मूला न्यू रेशो माइनस ओल्डर रेशो पीसा न्यू रेशो कितने बगा दोनों से दोनों से तीन माइनस पीसा ओल्डर रेशो दोनों दोनों चार चार ने पांच दोनों से पांच समझते का ओके पांच दोनों दा तीन दोनों सा पांच त्रिक पंद्रह कितना है चार छः पंद्रह क्या आया तीस गेन रेशो क्या आया तीस गेन रेशो करते हैं ना आता क्या करना चाहते हैं तीन अंदर आठ सात परंतु जाएगा लाये क्या है ना आर्स गेन रेशो इसी पर कौन सा ना फॉर्मूला क्या लगा फॉर्मूला क्या है न्यू रेशो माइनस ओल्डर रेशो हाँ आर्स का न्यू रेशो क्या होता आर एक छः तीन आर्स का ओल्डर रेशो क्या होता आर्स का ओल्डर रेशो एक छः पांच पांच के पांच तीन के तीन पांच त्रिक पंद्रह पांच अंक तीन के लिए दोनों छः पंद्रह भागा है नमाज़ आर्स गेन रेशो पहले आर्स का गेनिंग रेशो समझते का पीछे अपन गेनिंग रेशो में डाला आर्स अपन गेन रेशो में डाला बराबर ना बड़ा ना का बगैर क्या भी डियर फोर गेन रेशो इधर पे क्या ना चार्स दोन तो देखा नहीं दोगा तो चिंता सा है सेम क्या ना चार्स दोन आएगा अगर चार्स दोन नहीं बोल रहे ले टू इस टू वन इसका सेम रहा है दोनों भाग आलोगा क्योंकि ये बेड पर बेड बेड में चार दोनों आस एक पने पे तुम्हार चार आस दोन पने थे दोनों पे किए भी आपन बताओ ठीक है तो सारा समझ गए क्यों गया मित्रानो किताब द गेनिंग रेशो ऐसा कर जा अ टॉपिक समझे टॉपिक मुझे बेसिक समझे उधर अपन क्या करना है गुडविलचा ट्रीटमेंट ठीक है एडमिशन ऑफ पार्टनर मध्ये गुडविलचा काय व्हायचं आणि रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये गुडविलचा काय होणार हे बघितल्यानंतर आपण काय चालू करायचं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स ठीक आहे गेनिंग रेशो रिटायरमेंट मध्ये महत्त्वाचा आहे कारण गुडविलचा ट्रीटमेंट साठी काय महत्त्वाचं आहे गेनिंग रेशो काय बोललो मी गुडविलचा ऍडजस्टमेंट साठी काय महत्त्वाचं आहे गेनिंग रेशो महत्त्वाचा आहे ओके थैंक यू ये हम गए हो ते काय सर माझं गुगल वर केलेलं क्वेश्चन मध्ये की पॉइंट त्यानुसार काय करायचं खालचं मी उत्तर ये हम गए पहिलं एवढं एवढं चले उत्तर आहे उत्तर एक तास काय मध्ये सगळं दाखवते ठीक आहे एवढं तुम्ही घेऊ शकता ठीक है, गया, थोड़ा सा, ओके, इतने लेक्चर, थैंक यू